दसऱ्यानिमित्त बौद्ध उपासक उपासिका यांचे धम्मगिरी येथे अभिवादन, अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले अशी बौद्ध धर्मीयांची मान्यता आहे. म्हणूनच या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून संबोधले जाते. दरवर्षी या दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, परंतु नागपूरला जाणे सर्वांना शक्य होत नसल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील काही जण धम्मगिरी येथे येतात. या दसऱ्याला लॉकडाऊनचे बंधन नसल्यामुळे सर्व बुद्ध उपासक उपासिका बुलढाणा येथील धम्मगिरीला उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व भगवान बुद्धांना अभिवादन केले. त्यावेळी धम्मध्वजाला फुले वाहून अष्टगंध लावून धूप दीप लावून नमन करण्यात आले व भंते स्वरानंद यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण झाले. त्यानंतर धम्मवंदना घेण्यात आली. त्यावेळी तेथे उपस्थित धम्मगिरीच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व इतर पदाधिकारी उपासक उपासिका हजर होत्या. नंतर सर्वांनी विहारात प्रवेश केला. सर्वांनी भगवान बुद्धाला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन केले. त्यानंतर भंते स्वरानंद यांनी सविस्तर माहिती देऊन बुद्ध स्तुती म्हटली. अशा प्रकारे बुद्धाचे उपदेश देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. या विशेष वृत्ताचे वृत्त संकलन इंडिया स्टार वन न्यूजच्या विशेष प्रतिनिधी वंदना गवई यांनी केलेले आहे. मी या महाबुद्धी बुद्धिजार संस्थेचा अध्यक्ष आहे. 2001 साली ही आपण संस्था स्थापन केलेली आहे. यापूर्वी 2001 असं लक्षात आलं आमच्या काही प्रशासकीय अधिकारी आणि आमच्या सर्वांच्या असं लक्षात आलं की तुम्ही माथा टेकवण्यासाठी जागा नव्हती. हे आम्ही हेरलं हे लक्षात आलं. त्यानुसार आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी 10-12 जमा झालो आणि असा विचार केला की आपण या ठिकाणी एक सुंदरसं बुद्धविहार स्थापन करावं. त्यानुसार आम्ही एक याची ट्रस्ट तयार केला 13 लोकांचा आणि जागेची शोध घेतला. बुद्धविहारासाठी हे बांधकाम करतात म्हणून जागा मिळाली नाही. शेवटी ही जागा कशी तरी एक 2 लोकांच्या सौजन्याने आम्हाला मिळाली आणि त्यानुसार आम्ही थोडं लोकवर्गणी करून हे बुद्धविहार बांधण्याचा संकल्प केला आणि त्याला यश आलं. सुरुवातीला 25 लाख शासनाकडून मिळाले, नंतर 1 कोटीसुद्धा आम्हाला मिळालेले. त्यातून ही कल्पना आम्ही साकारली आणि त्याचा उद्देश हाच होता की समाजामधील लोकांना आपलं डोकं टेकवण्यासाठी माथा टेकवण्यासाठी इथे मिळावं म्हणून हे उपक्रम आम्ही सुरू केला आहे. त्याचं समाधान आम्हाला लाभत आहे. त्याचप्रमाणे आम्ही बुद्ध जयंतीचा कार्यक्रम इथे घेत असतो. त्यावेळेसुद्धा वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मुलींच्या काही गायन स्पर्धा अशा घेत असतो. त्यामुळं समाजामध्ये एक प्रकारचा चांगला संदेश जातो. विशेष म्हणजे विपश्यना शिबिर या ठिकाणी राबवल्या जातात. विपश्यना शिबिर घेतल्यामुळे सुद्धा बरेचशा कुटुंब हे सावरलेले आहेत असा आम्हाला अनुभव आलेला. मग चक्र प्रवर्तन दिनसुद्धा आपण या ठिकाणी साजरा करतो. गरीब मुलं जे आहेत समाजामधील त्यांनासुद्धा आपण ज्या प्रकारच्या मदत लागेल त्यांना आपण मदत करतो. कोणाला एखादी ॲडमिशनसाठी पैसे लागत असतात, त्याचं ॲडमिशन अडत आहे, त्याला आम्ही मदत करतो. कोणाला काही कपडे वगैरे नसतात, कोणाला काही सायकल नसते, कोणाला दप्तर नसतात, अशा प्रकारचं वाटपसुद्धा आपण या ठिकाणी